अकरावा प्रश्न दिला आहे, रेख BC हा M केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास असून रेषा PA ही वर्तुळाची बिंदू A मधील स्पर्शिका आहे. रेख AD हा BC ला लंब आहे. तर यावरून दाखवा की DP वर्ग बरोबर BP गुणिले CP वजा BD गुणिले CD. या ठिकाणी खूप मोठं साध्य दिल्यासारखं आपल्याला या ठिकाणी वाटत आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे, भूमिती विषयाच्या संदर्भात जेवढं मोठं साध्य असेल किंवा जेवढा मोठा प्रश्न असेल तेवढा तो सोडवायला सोपा असतो. पहा कशा सोप्या पद्धतीने आपण इथं सिद्धता घेतो या प्रश्नाची. त्याआधी आपण रचना जी केलेली आहे तुटक रेषांनी रचना आकृतीत दाखवली आहे. तर रेख ए बी व ए सी काढले ही आपण रचना केली आहे आणि सिद्धता बघूया. अतिशय सोपी सिद्धता आहे या उदाहरणाची. काटकोन त्रिकोण ए डी पी मध्ये पायथागोरसचा आपण प्रमेय वापरणार आहोत आणि त्यामध्ये ए डी वर्ग अधिक डी पी वर्ग बरोबर ए पी वर्ग हे सूत्र आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार मिळेल. मग जर आपण डी पी वर्गची किंमत काढली तर ए पी वर्ग वजा ए डी वर्ग अशी निघेल आणि या ठिकाणी ए पी वर्गाचीच किंमत आपल्याला मग बी पी गुणिले सी पी आणि ए डी वर्गाची किंमत बी डी गुणिले सी डी ठेवावी लागेल म्हणजे आपलं साध्य मिळून जाईल. तर सुरुवात करूया. रेख बी डी हा वर्तुळाचा व्यास आहे बी सी. रेख बी सी हा व्यास आहे कारण आहे पक्ष. आणि जर हा रेषाखंड व्यास असेल तर मग या ठिकाणी कोण कंस बी सी हा अर्धवर्तुळ कंस होईल आणि त्याने वर्तुळावरील बिंदू ए शी तयार केलेला म्हणजेच अंतरित केलेला कोण बी ए सी हा काटकोन होईल. म्हणजे इथं आपण लिहूया कोण बी ए सी बरोबर 90 अंश कारण अर्धवर्तुळाने अंतरित केलेला कोण अर्धवर्तुळाने अंतरित केलेला कोण म्हणजे तयार केलेला कोण हा काटकोन असतो. म्हणून कोण बी ए सी हा 90 अंशाचा. मग त्रिकोण ए बी सी बघा, यामध्ये कोण ए नुकताच आपण 90 अंश दाखवला आहे आणि रेख ए डी लंब आहे बी सीला कारण हे पक्ष म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब टाकलेला आहे. मग जर काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब टाकला असेल तर त्याच्या लांबीचा वर्ग त्या शिरोलंबाच्या लांबीचा वर्ग हा कर्णावरील रेषाखंडांच्या शिरोलंबाने कर्णावर तयार केलेल्या रेषाखंडांच्या लांबीच्या गुणाकार एवढा असतो. यास आपण भूमितीमधल्याचा उपप्रमेय असं म्हणतो आणि म्हणून भूमितीमध्याच्या उपप्रमेयानुसार यानुसार काय होईल की ए डी वर्ग बरोबर बी डी गुणिले डी सी समीकरण नंबर एक देऊया. तसेच आकृतीमध्ये रेषा पी ए ही वर्तुळाची स्पर्शिका आहे व रेषा बी सी पी ही छेदिका आहे. आता वर्तुळाची एक स्पर्शिका आणि एक छेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू पी मध्ये छेदतात म्हणून स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार आता लक्षात घ्या स्पर्शिका छेदिका गुणधर्म काय आहे. वर्तुळाची स्पर्शिका व छेदिका वर्तुळाला वर्तुळाच्या बाह्य भागात जर छेदत असतील तर स्पर्शिकेवरील स्पर्शिका खंडाचा वर्ग हा छेदिकेवरील तयार झालेल्या रेषाखंडांच्या गुणाकार एवढा असतो.
आता स्पर्शिकेवर जो स्पर्शिका खंड आपल्याला मिळतो तो आहे PA, म्हणून PA चा वर्ग किंवा AP चा वर्ग बरोबर छेदिकेवरील जे रेषाखंड आहेत BP गुणिले CP, BP गुणिले CP समीकरण नंबर 2 देऊया. आता या ठिकाणी त्रिकोण ADP मध्ये पहा, कोण A कोण D बरोबर 90 अंश, म्हणजेच काटकोन त्रिकोण, म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार AD वर्ग अधिक DP वर्ग बरोबर AP वर्ग. आणि साध्यामध्ये DP हे पद कुठं दिसते तुम्हाला, बरोबर चिन्हाच्या अलीकडं म्हणजे डावीकडं, म्हणून DP वर्गाला आपण इथं डावीकडं ठेवू, बरोबर उजवीकडं AP वर्ग, AD वर्ग उजवीकडं जाऊन वजा होईल. आता समीकरण 2 वरून AP वर्गाची किंमत BP गुणिले CP, इथं DP वर्ग जशास तसं मिळेल, बरोबर AP वर्गाची किंमत BP गुणिले CP वजा समीकरण 1 वरून AD वर्गाची किंमत BD गुणिले DC, समीकरण 1 व 2 वरून किमती ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी मोठं असणारं साध्य आपण सिद्ध केलं आहे.